टक्के देशाला सुवर्णपदक देणार आम्हाला विश्वास, अगदी एक नंबर विश्वास आहे. इतकं त्यांनी शरीराची मेहनत, आज किती वर्ष झाले, 7-8 वर्ष झाले, सारखी मेहनत, बार तब्येतची बारीक एवढी करून तो जीवाची न कुठली पर्वा करता, देशाकरता हे स्वर्णपदक कसं मिळेल आणि आपल्या देशाचं नाव उंचवर कसं जाईल, हे तर एवढ्या डोक्यात एवढंच त्याच्यात ध्येय फक्त एवढंच एकच नंबर. असं भरपूर आनंद वाटतं की खरोखर मुलाचा सामना आपल्या डोळ्यासमोर पाहावा, पण आपण त्या ठेपला जाणार कसे, सामना कुठे काय आम्हाला ते काही शिक्षण आम्हाला कळत पण नाही की सामना कोणत्या देशात आहे, कोणत्या राज्यात आहे, टाईम तिथं कोणता सण, हे आम्हाला कुठलं काही कळत नाही. संपूर्ण देशात लक्ष लागलं आहे, आम्हाला खूप आनंद वाटतो आहे की अविनाशने खरोखर मेहनत करून कष्ट करून जिद्दीने त्यांनी काय काय गोष्टी केल्या त्या, आणि संपूर्ण देशाचं लक्ष त्याच्याकडे लागलं आहे. आणि शुभेच्छा त्याला आमच्या पाठोपाठ राहत शंभूच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. अविनाशने फक्त ह्या स्वर्णपदाला विजय ठरून आपल्या देशाला मानपान देण्याचा प्रयत्न भरपूर केला आहे, आणि आम्हाला आश्चर्य आहे 100% ते स्वर्णपदक मिळून देणारच आहे.